पांचवी स्कॉलरशिप इंग्लिश नवनीत या पुस्तकातील चैप्टर 14 या ठिकाणी आपण पाहत आहोत। होमोफोन म्हणजेस दुसऱ्या शब्दासारखाच उच्चार असलेले परंतु स्पेलिंग व अर्थ वेगळे असलेले शब्द इंग्रजी शब्द जे आहेत या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत आणि योग्य होमोफोन या ठिकाणी लिहायचा आहे। तर यश परग्या चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी यश परग्या चॅनलला अगोदर सबस्क्राइब करा, लाईक करावा, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करत चला। या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिपची इंग्रजी असेल, गणित, बुद्धिमत्ता, मराठी या सर्व घटकाचा यश परग्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ भेटून जातील। चॅप्टर वाईज सर्व विषयाचे यश परग्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ आहेत, तर अवश्य यश परग्या चॅनलला भेट देत चला। चला सुरुवात करूयात। तर पहा, पहिला क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स यूजिंग द करेक्ट होमोफोन इन द ब्लँक। जी खालील जे वाक्य छोटे छोटे दिलेले आहेत ती त्यामधून आपल्याला करेक्ट होमोफोन्स या सेंटेन्ससाठी म्हणजे वाक्यासाठी निवडायचं आहे। म्हणजे त्याची स्पेलिंग आणि अर्थ वेगळे आहेत पण उच्चार जे आहेत ते सारखे आहेत, मग ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। तर पहा, पहिला प्रश्न, वी रीच्ड द पिकनिक स्पॉट --6 इन द इवनिंग। मग पहा, आम्ही पिकनिक स्पॉटला पोहोचलो --, म्हणजे --, दिलेला आहे, 6 इन द इवनिंग, संध्याकाळी 6 वाजता। मग या ठिकाणी पहा कोणता या ठिकाणी होमोफोन येईल। बाय, BUY, बाय म्हणजे विकत घेणे, BYE, बाय म्हणजे टाटा, BOY, बॉय म्हणजे मुलगा। तर मग या ठिकाणी करेक्ट होमोफोन येईल पर्याय क्रमांक 3, BY, बाय म्हणजे ने। म्हणजे या ठिकाणी आपण आम्ही पिकनिक स्पॉटला संध्याकाळी 6 वाजता पोहोचलो असा या ठिकाणी याचा अर्थ होतो। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात। कम --, अवर टीचर टोल्ड यूज, म्हणजे आम्हाला आमच्या शिक्षकांनी सांगितलं। काय सांगितलं? कम म्हणजे, कमच्या पुढं आता काय येईल पहा, हिअर म्हणजे ऐकणे, HEAR, हिअर म्हणजे ऐकणे। प्रश्नात शब्दाचे अर्थ सुद्धा तुम्ही सोबत सोबत लिहून घेत चला, म्हणजे तुम्हाला शब्दार्थ पाठ झाले तर तुम्हाला तो प्रश्न सोडवायला सोपा जाणार आहे। मग HEAR, हिअर म्हणजे येथे, HIRE, हिअर म्हणजे भाड्याने देणे, आणि HARE म्हणजे ससा होतो। मग या ठिकाणी आपल्याला करेक्ट होमोफोन या ठिकाणी निवडायचा आहे। तर मग हिअर म्हणजे ऐकणे येईल का इथं या ठिकाणी, कम हिअर, कम ऐकणे असं होईल का, या ऐका नाही, तर मग हिअर म्हणजे येते, कम हिअर आवर टीचर टोल्ड यूज, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे। यानंतर पहा आपला पुढचा प्रश्न, द --, वॉज इटिंग हनी। हनी खाणारा कोण आहे? बियर, बियर, बियर की बायर। पहा या ठिकाणी हनी खाणारा कोण आहे? BARE, बेअर, बायर म्हणजे अनवाणी। तर मग या ठिकाणी हनी खाणारा बियर आहे, बियर म्हणजे अस्वल, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे। यानंतर पहा आपला पुढचा प्रश्न 14, क्वेश्चन नंबर 1 मधील 14 प्रश्न, पाचवी स्कॉलरशिपच्या पुस्तक नवनीत या पुस्तकातील आपण प्रश्न पाहत आहोत। द --, इज अ व्हेरी ब्युटिफुल ॲनिमल, म्हणजे ॲनिमल म्हणजे खूप सुंदर प्राणी आहे असं या ठिकाणी याचा अर्थ होतो या ठिकाणी ब्लँकच्या ठिकाणी शब्द भरल्यानंतर। मग आता पहा कोणता योग्य होमोफोन येईल या ठिकाणी, पहा डिअर म्हणजे हरिण आणि डिअर म्हणजे DER, डिअर म्हणजे प्रिय, डायर, डायर म्हणजे भयानक, DIRE, डायर म्हणजे भयानक होतो, हे पण येणार नाही, डिअर म्हणजे प्रिय हे सुद्धा येणार नाही। ॲनिमल म्हणलेलं आहे, मग ॲनिमलचं या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये डिअर आलेलं आहे, पहा
डियर म्हणजे हरी म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचा करेक्ट आंसर येईल. आणि डी ए आर ई डेअर म्हणजे तोंड देणे हे पण येणार नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. यानंतर आपला पुढचा प्रश्न पहा, पाचवा. व्हाय डू यू डॅश डॅश युअर व्हॅल्युएबल टाईम म्हणजे तुमचा महत्त्वाचा अमूल्य वेळ तुम्ही गमावता असा या प्रश्नाचा अर्थ होतो. तर पहा या ठिकाणी लूज, लूज म्हणजे ढिल्लं ढिल्लं, याचा अर्थ काय होतो लूज, मग हा येईल काही तर या ठिकाणी नाही. लॉस म्हणजे नुकसान, लॉस म्हणजे नुकसान आणि लॉस म्हणजे कमावणे आणि लॉस्ट म्हणजे भूतकाळ. तर मग या ठिकाणी एल ओ एस ई लॉस हे योग्य शब्द आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. वाय डू यू लॉस युअर व्हॅल्युएबल टाईम या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर पहा आपला सहावा प्रश्न. माय फादर इज ऑलवेज डॅश डॅश, माय फादर इज ऑलवेज डॅश डॅश, माझे वडील नेहमी डॅश डॅश असतात. तर मग काय असतात, आर आय टी रीट, रीट म्हणजे चूक असतात का, नाही. राईट म्हणजे लिहिणे, लिहित राहतात का, तर नाही, ते पण होत नाही. आर आय ओ टी राईट म्हणजे दंगा करणे, दंगा करणारे असतात का, नाही. कुणाचे वडील दंगा करणारे नसतात, तसं का सतत सतत काय दंगाच करत असतात का, नाही. तर मग पहा बरोबर, आर आय जी एस टी राईट म्हणजे बरोबर, माझे वडील नेहमी बरोबर असतात म्हणून पर्याय क्रमांक 4 ह्याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर आपला पुढचा प्रश्न पाहूयात. तर पहा आपला क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण काही होमोफोन्स पाहणार आहोत. चूज द करेक्ट होमोफोन फॉर द गिवन वर्ड्स म्हणजे योग्य आपणाला या ठिकाणी जे होमोफोन्स दिलेले आहेत त्या ठिकाणी योग्य होमोफोनची निवड आपणाला या ठिकाणी करायची आहे. तर पहा पहिला पाहूयात आपला येट, येटचा मग या ठिकाणी होमोफोन म्हणजे कसं, आपणाला स्पेलिंग वेगवेगळ्या असला तरी चालतात पण त्याचे उच्चार जे आहेत ते सारखे पाहिजेत आपणाला या ठिकाणी, असा शब्द या ठिकाणी आपणाला निवडायचा आहे. तर पहा पर्याय क्रमांक 1 मध्ये ईट ह्याचा काय अर्थ, उच्चार असा वेगळाच निघतो, व्यवस्थित निघत नाही. येट पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा ई आय जी एस टी येट, मग हे येट आणि हे येट म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा ह्याचा पण काही अर्थ व्यवस्थित निघत नाही आणि ह्याचाही काही अर्थ 4 मध्ये सुद्धा व्यवस्थित निघत नसल्यामुळं पर्याय क्रमांक 2 येट 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 उच्चार जे आहेत ते सारखे होतात म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर पहा आपला पुढचा प्रश्न. या ठिकाणी आपल्याला करेक्ट होमोफोन निवडायचे आहेत. तर पहा दुसरा आपला वेअर, वेअर वेअर म्हणजे परिधान करणे. मग या ठिकाणी आपल्याला याचा उच्चार सारखा असलेला शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. तर पहा वेअर वेअर पहा पहिल्याच पर्यायामध्ये आहे, पहा डब्ल्यू डब्ल्यू ई आर वी एस आहे का नाही, म्हणून पर्याय क्रमांक याचं करेक्ट आन्सर येईल. ही काय होते पहा डब्ल्यू ए ई आर वी एर हे होत नाही, वेअर आणि हे वायर म्हणजे जे उच्चार जे आहेत वेगळे होत आहेत. पर्याय क्रमांक 1 मध्ये हे वेअर आणि हे वेअर म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर पहा आपला दुसरा पुढचा क्वेश्चन. आय ई वाय आय म्हणजे डोळा, ई पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिलेलं आहे पहा ई आय वाय ह्याचा काहीच अर्थ निघत नाही किंवा उच्चार सुद्धा पहा. आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये आय दिलेला आहे, हे आय आणि हे आय ह्याचा उच्चार जो आहे ते सारखा आहे, जुळत आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर येईल. तरी आपण सर्व पर्याय पाहून घेऊ.
पर्याय क्रमांक 3 मध्ये भायाचा उच्चार व्यवस्थित निघत नाही आणि याचा पण उच्चार आई आई असा निघतो आणि आई असेचा पण उच्चार आई आई असा निघतो म्हणून पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आंसर आहे आय आय. यानंतर पहा आपला पुढचा प्रश्न. ह्याचे अर्थ वेगळे आहेत. ई वाई आय म्हणजे डोळा आणि आय म्हणजे मी. आय आय म्हणजे मी असा अर्थ वेगळा निघतो पण उच्चार जे आहेत ते सारखे आहेत. यानंतर चौथा प्रश्न पाहूया. टी एच ई आर ई देअर म्हणजे तेथे. टी पर्याय मध्ये पहा आता आपण पर्याय पाहून घेऊया. पहिला पर्याय काय आहे पहा टी एच ई आर देअर ज्याचा उच्चार जो आहे तो सारखा निघत नाही. यानंतर डिअर टी एच ई आर डिअर असा निघतो आणि हे काय आहे डिअर आहे. टी पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा टी एच ई आय आर डिअर देअर डिअर म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचा करेक्ट आन्सर आहे. तर आपण चौथा सुद्धा पर्याय पाहूयात. टी एच आय आर डिअर डिअर असा होतो म्हणून हा पण याचा करेक्ट आन्सर येणार नाही म्हणून चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर आहे. यानंतर पहा आपला पुढचा शब्द होल. होल म्हणजे छिद्र. पर्याय पाहूयात आपण. हॉल हॉल म्हणजे आता मोठा आपला जो हॉल असतो तो हॉल. यानंतर पहा हूल हाऊल हाऊल म्हणजे ओरडणे हे पण येत नाही. आणि हॉल 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 असा उच्चार दिलेला आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये. हे पण येणार नाही. मग हे काय आहे होल एच ओ एल ई होल म्हणजे छिद्र. मग याचा उच्चार पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये जुळतो. होल 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 ते उच्चार जे आहेत ते सारखे हवे आहेत आपल्याला म्हणजे होल होल म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर पहा आपला 6वा प्रश्न. नो नो म्हणजे नाही. तर मग पहा या ठिकाणी याचा करेक्ट होमोफोन या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. नाव नाव म्हणजे आता. आणि हे नाव नो पहा पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा के एन ओ डब्ल्यू नो आणि एन ओ नो 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 याचा उच्चार जुळत आहे पहा. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. याचा काही अर्थ लागत नाही आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा याचा काही अर्थ लागत नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. पहा या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया. नाईट एन आय जी एच टी नाईट म्हणजे रात्र. मग नीट नाईट के एन आय जी एच टी नाईट ह्याचा अर्थ पहा. नाईट नाईट इथं जुळतो आहे की नाही. आणि हे नीट ही जुळत नाही. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 जुळत नाही त्याचे उच्चार व्यवस्थित. म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा नाईट आणि नाईट हे जे आहेत उच्चार सारखे आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे. हे नाईट म्हणजे रात्र आणि के एन आय जी एस टी नाईट म्हणजे बुद्धिबळातील जो घोड्याचा घोड्याला आपण बुद्धिबळातील जो घोडा असतो त्याला आपण नाईट म्हणतो. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचा आपल्याला उच्चार अर्थाशी काही देणं घेणं नाही. अर्थ वेगळे असले तरी चालते पण उच्चार आपल्याला या ठिकाणी सारखे हवे आहेत. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न पहा. टू टू म्हणजे टी डबल ओ टू म्हणजे सुद्धा. मग टॉय टी ओ ई टॉय म्हणजे पायाची बोटे हे जुळत नाही. टी डब्ल्यू ओ टू टू पहा टू म्हणजे 2 आणि टी डब्ल्यू ओ टू म्हणजे सुद्धा. याचा अर्थ म्हणजे काय वेगळे आहेत पण उच्चार जे आहेत ते सारखे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर येईल. तरी आपण तिसरा आणि चौथा पण पाहू. टी ओ डब्ल्यू टू म्हणजे दोरीने उड्या मारणे आणि टॉय म्हणजे याचा काही त्याच्यामुळं म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं जुळ
उत्तर आहे 2-2। यानंतर पहा आपला पुढचा प्रश्न, हेअर, एच ए आर ई, हेअर म्हणजे ससा। मग या ठिकाणी पहा एच ई आय आर, हेअर म्हणजे वारसदार, एच ई आर, हेअर म्हणजे ऐकणे। हिचा उच्चार आणि हिचा उच्चार सारखा होत नाही। मग पहा एच ए आय आर, हेअर, हेअर म्हणजे केस, आणि एच ई आर ई, हेअर म्हणजे येथे। मग हेअर आणि हेअर, हेअर आणि हेअर हे उच्चार जुळत आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे। यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, पी आई सी, पीस म्हणजे तुकडा। मग या ठिकाणी आपल्याला ह्याचं उच्चार जे आहे ते करेक्ट असलेला आपल्याला होमोफोन निवडायचा आहे। तर पहा पी पीस आणि ही पी ई ए सी, पीस। या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर आहे पहा याचं, तर पीस म्हणजे शांतता। पीक, पीस आणि पीस, पीस म्हणजे वटाणा। यानंतर आपला पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण, चॅप्टर नंबर 25 स्कॉलरशिप इंग्लिश चॅप्टर 14 यातील आपण क्वेश्चन नंबर 3 पाहत आहोत। चूज द रॉंग पेअर ऑफ होमोफोन फ्रॉम द देज ऑप्शन, म्हणजे या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी होमोफोन जी आहे ती, चुकीची जी जोडी आहे ती या ठिकाणी निवडायचं आहे। रॉंग म्हणजे चुकीची जोडी, पेअर म्हणजे जोडी, पर्यायातून आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे। तर पर्याय क्रमांक पाहूयात आपण, 1 मध्ये काय आहे पहा, मग 3 आपल्या जोड्या योग्य राहणार आहेत आणि 1 चुकीची राहणार आहे। तर पहा वीक, वीक, वीक म्हणजे आठवडा आणि वीक म्हणजे हाडकुळा किंवा कमकुवत असतो म्हणतो आपण त्याला। डीड, डीड हे जुळत आहे पहा या ठिकाणी उच्चार जे आहे त्याचे जुळत आहेत, योग्य होमोफोन आहे त्याची। डिअर, डिअर, डिअर म्हणजे प्रिय, डिअर म्हणजे हरिण। यानंतर पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा स्टिक, पिक, सिक, पिक, सिक आणि पिक याचे होमोफोन जुळत नाहीत म्हणून पर्याय क्रमांक हे 4 जे आहे ते चुकीची जोडी आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर आहे। यानंतर आपला क्वेश्चन 14 पाहूयात आपण, क्वेश्चन नंबर 4, आयडेंटिफाय द ऑड ऑन द फ्रॉम द गिवन होमोफोन। या ठिकाणी आपल्याला गटात न बसणारा किंवा वेगळा न जुळणारा शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे। तर पहा सो हे काय आहे, अर्थपूर्ण शब्द आहे हा, सो म्हणजे अर्थपूर्ण होतो। सेव म्हणजे एस ई डब्ल्यू, सेव म्हणजे शिवणे, आणि एस ओ डब्ल्यू, सॉ म्हणजे पी रुजवणे। तर एस ए डब्ल्यू, सॉ म्हणजे पहिला किंवा पाहिला, म्हणून ह्याचा अर्थ काही व्यवस्थित निघत नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं आन्सर आहे। न जुळणारा, गटाशी न जुळणारा शब्द हे काय आहे, स्वा। यानंतर पहा आपला पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव, म्हणजे योग्य या ठिकाणी आपल्याला पर्याय शोधायचा आहे आणि या रिकाम्या जागेमध्ये जे योग्य शब्द येईल त्या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे गाळलेली जाग्या। लेट्स मेक अ डॅश डॅश फॉर शॉपिंग, म्हणजे या ठिकाणी आपल्याला शॉपिंग करणं, मेक म्हणजे बनवणे। लेट्स मेक अ फॉर शॉपिंग, शॉपिंगची आपल्याला या ठिकाणी लिस्ट बनवायची आहे। तर मग लिस्टसाठी, लिस्ट म्हणजे बनवणे, लिहिणे, लिस्ट करणे, तयार करणे, यादी तयार करणे। मग कोणता योग्य शब्द आहे या ठिकाणी, एल आय एस टी, लिस्ट म्हणजे यादी तयार करणे, सामानाची वगैरे आपण शॉपिंग करण्यासाठी जातो त्यासाठी लिस्ट, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्याचं करेक्ट आन्सर येईल। एल ई एस टी, लिस्ट, लेस्ट, लिस्ट हे
पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार हे जे चुकीचे आहेत आणि पर्याय क्रमांक एक जे आहे लिस्ट हे योग्य आहे या ठिकाणी पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. यश पर्या चॅनल जर आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. यश पर्या चॅनलवर 25 स्कॉलरशिप नवनीत या पुस्तकातील गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी तसेच इंग्रजी या सर्व विषयाचा अभ्यास यश पर्या चॅनलवर घेतला जाणार आहे. तरी तुम्ही यश पर्या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.